नमस्कार बालमित्रांनो, नॉलेज फर्स्टवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 34 मराठी विषयाचा 15 पाठ आनंदाचं झाड हा पाठ अभ्यासणार आहोत. या पाठात लेखिका लीला शिंदे यांनी त्यांच्या शेवग्याच्या झाडाचे वर्णन केले आहे. शेवग्याचा फुलोरा, पांढरा शुभ्र रंग पक्ष्यांप्रमाणे माणसांचंही मन मोहित करतो. आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली होती. झाड जोमानं उंच उंच वाढत होतं. नाजूक पानांची हिरवीगार नक्षीदार जाळी पसरली होती. काही फांद्यांना मोहर फुलला होता. पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोसच्या घोस झाडावर लोंबत होते. हिरव्यागार झाडाला पांढऱ्या शुभ्र फुलांचा फुलोरा उठून दिसत होता. आमचा शेवगा खूप छान बहरला होता. येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावर पडल्याशिवाय राहत नव्हती. एके दिवशी आमच्या घरी शेजारच्या काकू आल्या अन म्हणाल्या, दारात कधीही शेवगा लावू नये, घरात भांडणं होतात, हे झाड तुम्ही तोडून टाका. इतकं सुंदर झाड अन तोडून टाका? मला जरा त्या काकूंचा रागच आला. मी काही म्हणायच्या आतच आई म्हणाली, झाडं ती सगळी सारखीच, उलट झाडं किती परोपकारी असतात, ती का बरं आपल्यात भांडणं लावतील? आपण माणसंच असा विचार करतो. झाडं तर आपल्याला फळं देतात, फुलं देतात, सावली देतात, पक्ष्यांना घरं देतात, आधार देतात. मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी नाही. काकू म्हणाल्या, अहो लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही? आई म्हणाली, नेऊ देत नेल्या तर, खाण्याचीच वस्तू ती. झाडांना त्या शेंगा फक्त आमच्यासाठीच नाही लागल्या, झाडाला शेंगा असेपर्यंत लोकांचं लक्ष झाडाकडे जाणारच. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता. आमचा शेवगा म्हणजे माझ्यासाठी निसर्गाचा अनमोल ठेवा. या शेवग्यामुळेच मला विविध पक्ष्यांची अगदी जवळून ओळख झाली. त्या पक्ष्यांचे विविध आकार, देखणे, मोहक रंग, लयदार लकबी, गोड आवाज, त्यांच्या मजेदार हालचाली, त्यांची दिनचर्या इत्यादी कळली. आमच्या शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसांवर रुंजी घालत गुंजारव करणाऱ्या जांभळट काळ्या टपोऱ्या भुंग्याची व माझी भेट झाली. फुलांमधला मध पिऊन फुलांभोवती नाचणाऱ्या मधमाशा मी पाहिल्या शेवग्यामुळे. अलगत हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ फुलचुक्यांची झुंबड मला दिसली. मधानं गच्च भरलेल्या फुलांतून हवेत अलगत मध चोखण्याची कला पहावी ती फुलचुख्यांची. इटुकला बोटभर फुलचुख्या असतो मात्र कसरतपटू. एरवी मला कधीच दिसला नसता, फक्त आवाजच ऐकून होते. तो तांबट पक्षी मनमुरादपणे मान खालीवर करत अगदी एकाग्रतेनं तुकतुक आवाजाचा टणत्कार करताना मला चक्क दिसला. भर उन्हात शेवग्याच्या उंच उंच फांदीच्या शेंड्यावर कोकिळ पक्षीही शांतपणे झुलताना मी पाहिला. छोटे छोटे हिरव्या राघूंचे थवेच्या थवे अलगत उडत उडत हवेत तरंगत कधी किडे तर कधी पराग केशरांचा फण्णा उडवताना पाहिलं. राघू हवेत तरंगत शिकार करण्यात अगदीच पटाईत. सर्व ऋतूंमध्ये विविध पशुपक्षी कीटक किड्यांचं आमचा शेवगा हे माहेर बनलं होतं. वाळलेल्या शेंगांच्या बियांच्या मेजवानीसाठी पोपटांची नियमित हजेरी लागे. पोपटांचा हिरवागार रंग, लांब सडक शेपूट अन नखरेबाज हालचाल मी अगदी जवळून पाहिली. बुलबुल पक्ष्याच्या सुरेलताना मी आमच्या शेवग्यामुळेच ऐकू शकले. चिमण्यांची अखंड चिवचिव अन साळुंक्यांची एकसारखी किलकिल अगदी कान किट्ट करणारी मी जवळून ऐकली. हिवाळ्यात तर खंड्या नियमित हजेरी लावू लागला. एरवी मी खंड्याला चित्रातच पाहिलं होतं. खंड्याचा तो देखणा मोरपंखी निळा रंग अन रूप, बाकदार मोठी चोच, त्याची एकाग्रता अन किलकिल आवाज करत
सुळकी मारण्याची कला मला दाखवली ती शेवग्यानं. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा शेवगा उभा आहे. माझा तो आवडता मित्र आहे. मी त्याची खूप निगा राखते. तो अजब खाना आहे. त्यानं मला किती किती सुंदर पक्षी, किडे, कीटकांची ओळख करून दिली. त्यानं माझं मनोरंजन तर केलंच, पण ज्ञानही दिलं, आनंदही दिला. शेवग्याची पानं मला खूप खूप आवडतात. किती सुरेख झिरमिर हिरवीगार पानं. शेवग्याचा फुलोरा, पांढरा शुभ्र रंग हा पक्ष्यांप्रमाणेच माणसांचंही मन मोहित करतो. आपल्या हिरव्या रंगानं तो माझं मन प्रसन्न करतो. रोज नवीन उत्साह माझ्यात निर्माण करतो. त्याच्या अंगाखांद्यावर पक्ष्यांचा उत्साह बहरलेला असतो. हा पठ्ठा शेवगा आनंदानं झुलत डुलत त्यांना साथ घालत असतो. आणि या आनंद उत्सवात मीही सहभागी होते अन नाचू लागते, गाऊ लागते. शब्दार्थ: फुलोरा म्हणजेच फुलांचा बहर, रुंजी घालणे म्हणजेच भोवती फिरणे, मन मुराद म्हणजे मनसोक्तपणे, फन्ना उडवणे म्हणजेच खाऊन टाकणे. मित्रांनो, आपण काय शिकलो? शेवग्याने लेखिकेला खूप खूप सुंदर पक्षी, किडे, कीटकांची ओळख करून दिली. त्यानं मनोरंजन तर केलंच, पण ज्ञानही दिलं, आनंदही दिला. तो रोज नवीन उत्साह निर्माण करतो, आपले मन प्रसन्न करतो. मित्रांनो, यानंतर आपण या पाठावर आधारित प्रश्नोत्तरे पाहूया. तुम्ही बरोबर उत्तरावर क्लिक करा. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर टिंबटिंब अखंड थवा भरत होता. फळांचा, पक्ष्यांचा. बरोबर उत्तर आहे पक्ष्यांचा. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर पक्ष्यांचा अखंड थवा भरत होता. अलगद हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ टिंबटिंब झुंबड मला दिसली. फुलचुख्यांची, पक्ष्यांची. बरोबर उत्तर आहे फुलचुख्यांची. अलगत हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ फुलचुख्यांची झुंबड मला दिसली. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा टिंबटिंब उभा आहे. आंबा, शेवगा. बरोबर उत्तर आहे शेवगा. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा शेवगा उभा आहे. आपल्या टिंबटिंब रंगानं तो माझं मन प्रसन्न करतो. पिवळ्या, हिरव्या. बरोबर उत्तर आहे हिरव्या. आपल्या हिरव्या रंगानं तो माझं मन प्रसन्न करतो. राघू हवेत तरंगत टिंबटिंब करण्यात अगदीच पटाईत. शिकार, चित्र. बरोबर उत्तर आहे शिकार. राघू हवेत तरंगत शिकार करण्यात अगदीच पटाईत. शेवग्याच्या झाडावर कोणत्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते? उत्तर: शेवग्याच्या झाडावर पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर कोणाचा मेळा भरत असे? उत्तर: हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगी बेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत असे. पशुपक्षी, कीटक, किड्यांचे माहेर कोणते? उत्तर: पशुपक्षी, कीटक, किड्यांचे माहेर शेवगा होते. झाडे आपल्याला काय काय देतात? उत्तर: झाडे आपल्याला फळ, फुलं, सावली, लाकूड आणि पक्ष्यांना घर देतात. लेखिकेला शेवग्याने काय काय दिले?
उत्तर: लेखिकेला शेवग्याने सुंदर पक्षी, किडे कीटकांची ओळख, ज्ञान, आनंद दिला. शेवग्याने लेखिकेला पक्ष्यांच्या कोणकोणत्या गोष्टींची ओळख दिली? उत्तर: शेवग्यामुळे लेखिकेला पक्ष्यांचे विविध आकार, देखणे मोहक रंग, लयदार लकबी, गोड आवाज, त्यांच्या मजेदार हालचाली, त्यांची दिनचर्या इत्यादींची ओळख दिली. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ परत परत पहा, प्रश्नोत्तरे व पाठ समजून घ्या. पाठाखालील प्रश्नोत्तरे तुमच्या वहीत लिहून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.